कोकणात पोलिसांची विनाकारण हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. हॉटेलचा परवाना असूनही पोलिसांनी मनमानी केल्याचा आरोप होतोय. हॉटेल चालकांकडून हा आरोप करण्यात येतोय. चतुश्रृंगी पोलिसांनी आत बसलेल्या ग्राहकांना विनाकारण मारहाण केल्याचा दावा हॉटेल चालकाकडून करण्यात आला. परवाच्या दिवशी साधारण 11:15 पोलिसांच्या 3 गाड्या आतमध्ये आल्या. रोजच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे आम्ही 10:30 ते 11:15 दरम्यान बंद करतो, लाईट्स बंद करतो, मेन गेट बंद करतो, म्हणजे नवीन कस्टमर आम्ही घेणार नाही. पण बसलेलं कस्टमर बिल करून बाहेर जाईपर्यंत आम्हाला त्यांच्या टेबलच्या लाईट्स चालू ठेवावे लागतात. हे असं चालू असताना शेवटचे 2 कस्टमर राहिले होते. 10:45 3 पोलिसांच्या गाड्या आल्या. मीच त्यांना मेन गेट उघडलं आणि आतमध्ये घेतलं. त्यावेळेला मला काही स्वरूप कळलं नाही की यांचं इकडे येण्याचं मागचं कारण काय. विचारता तर त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की हे सगळं तुमचं जे चाललं आहे ते सगळं बेकायदेशीर आहे आणि याला गाडीत घालून चौकीत न्या आणि याच्यावर खटला भरा. मला त्यामुळे मला काही पुढे विचारण्याची संधी मिळाली नाही.